हिंगनघाट शहर में वृक्ष संरक्षण रक्षाबंधन मनाया गया। आज रक्षाबंधन उत्सव के अवसर पर शहर के वृक्ष संवर्धन संस्था हिंगनघाट द्वारा एक नई पहल के द्वारा रक्षाबंधन मनाया गया। इस अवसर पर विदर्भ की सबसे बड़ी पक्षी वसाहत जो कई पक्षियों का निवास स्थान है, इस तहसील कार्यालय क्षेत्र में पेड़ों को रक्षाबंधन पर राखी बांधकर पेड़ों के संरक्षण की जिम्मेदारी लेने का संकल्प लिया गया। इस अवसर पर 8 साल की बच्ची समर्था राहुल सोटे ने मिलेट्स की राखी बनाई और इस वर्ष 2023 को मिलेट्स वर्ष घोषित किए जाने पर मिलेट्स ये पक्षियों का बहुत अच्छा और सुंदर भोजन को ध्यान में रखते हुए मिलेट्स की राखी बनाई। इस अवसर पर कार्यक्रम में वृक्ष संरक्षण संगठन के पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं सहित कई गणमान्य लोग उपस्थित थे। साथ ही छात्र छात्राओं ने पेड़ों को राखी बांधकर यह पेड़ों की जिम्मेदारी ली है। हिंगनघाट येथे वृक्ष संवर्धन संस्थेकडून मोठ्या प्रमाणात रक्षाबंधन केले जात आहे, पण विशिष्ट प्रकारचं रक्षाबंधन आज साजरं करण्यात आलं आहे। विदर्भातली सगळ्यात मोठी पक्षाची वसाहत असलेल्या या ठिकाणी पक्षीमित्रांना जे आहे रक्षाबंधन साजरं केलं। आज कशा प्रकारे त्यांनी रक्षाबंधन साजरं केलं त्यांच्याकडून, आज जो कार्यक्रम होता कशाबद्दल होता, आज आपण रक्षाबंधन कशा प्रमाणे साजरं केलं? हिंगनघाटच्या या तहसील कार्यामध्ये विदर्भातली सर्वात मोठी वीन वसाहत आहे, पक्ष्यांची वीन वसाहत आहे, आणि ज्या झाडांवर मी या पक्ष्यांना आधार दिला, या पक्ष्यांचं बालपण ज्या झाडांनी जपलं, त्या झाडांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही त्या झाडांवर आज वृक्ष रक्षाबंधन केलं। आम्ही निसर्गासाठी फाउंडेशनच्या वतीने राख्या बनवल्या आणि ते राख्या बनवून त्या ज्या झाडांवर घरटी आहे पक्ष्यांच्या, त्या झाडांना आम्ही त्या राख्या आज बांधल्या। आज जवळपास या वसाहतीत किती पक्ष्याचा अधिवास असून किती पक्षी राहत असतील? मागच्या वर्षी जे सेन्सेस झालं, आम्ही सेन्सेस केलं होतं मागच्या वर्षी, त्या सेन्सेसमध्ये या ठिकाणी 32 झाडांवर 259 घरटी आम्हाला आढळून आली आणि त्याचा अहवाल मागच्या वर्षी आम्ही इथल्या वन विभागाला आम्ही सादर केला होता। या पक्ष्यांसाठी पुढील उपक्रम काय आहे किंवा पुढील काय कार्यक्रम आहे? पक्षी स्वतः निसर्गाचे घटक आहे, ते स्वतःच या ठिकाणी घरटी करतात। झाडांची पुन्हा काही जास्त झाडांवर अधिक प्रमाणावर घरटी होण्याची शक्यता आहे, तर वन विभागाला आमचं विनंती होती जी मागच्या वर्षी केली आम्ही, पण त्यांनी आतापर्यंत आमच्या त्या विनंतीकडे लक्ष दिलं नाही। वन विभागाकडून काय मागणी? आमची ही मागणी होती की ज्या ज्या झाडांवर घरटी होतात त्या झाडांना क्रमांक द्यावा आणि क्रमांक देऊन त्यांना संरक्षण देण्यात यावं, म्हणजे कोणत्या क्रमांकाचा झाडाला इजा पोहोचली हे त्याच्यावरून आपल्याला माहीत पडलं पाहिजे, आणि त्या क्रमांकाच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर जर नंबर दिसून आला तर कुणीही त्या झाडांना इजा करणार आणि त्याच्यामुळे मग जर इजा केली नाही तर त्या पक्ष्यांनाही धोका होणार, त्याचं संरक्षण झालं पाहिजे। एकूणच आपण निसर्गसाथीचे प्रवीण कोल्हा यांच्याकडून काही पूर्ण माहिती ज्या आज रक्षाबंधन साजरं केलं त्याच्याबद्दल। बीसीएन न्यूज के लिए हिंगनघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।